Okay, students. In the last video, we have studied about the various phases of the growth in the topic plant growth and mineral nutrition. So, in the same topic, that is plant growth and mineral nutrition, we are concerned with the next factor, that is growth curve. So how this particular growth curve is represented? It is the graphic representation of the growth. And in this graphic representation, on this axis we are showing the time, which is to be continued. On this axis we are showing the growth, that is size or weight of the organ. So it is showing the growth, that is size or weight of organism or organ. तर ते ऑर्गॅनिझमचं किंवा ऑर्गनचं वेट साईज इन्क्रीज जे काय ते आपण ह्या याच्यावर दाखवणार आहे. मोस्टली ग्रोथ विच इज बीन स्टार्टेड, आपण जेव्हा फेजेस ऑफ ग्रोथ बघितलं तर फेजेस ऑफ ग्रोथ मध्ये आपण हे बघितलं की वेन एव्हर द ग्रोथ इज स्टार्टेड इट इज क्वाईट स्लो इन नेचर. आपण तीन फेजेस मोस्टली बघितल्या, फेज ऑफ सेल डिव्हिजन, फेज ऑफ सेल इलॉंगेशन अँड फेज ऑफ मॅच्युरेशन. सो दिस वन इज रिप्रेझेंटेड अप टू दिस पर्टिक्युलर पोर्शन, इट इज रिप्रेझेंटिंग द फेज ऑफ सेल डिव्हिजन अँड दॅट पर्टिक्युलर फेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज लॅग फेज. वेल अप टू दिस ड्युरिंग द पर्टिक्युलर टाइम द मॅक्झिमम ग्रोथ विच इज बीइंग कॅरीड आउट विच इज इन द फेज ऑफ सेल इलॉंगेशन. जिथं काय होतं तर जिथे इन्क्रीज इन मास, इन्क्रीज इन व्हॉल्यूम, इन्क्रीज इन वेट, इन्क्रीज इन लेंथ कॅरीड आउट होतं ड्यू टू द व्हेरियस फिजिओलॉजिकल मेटाबॉलिक प्रोसेसेस विच आर कॅरीड आउट इन द सेल. इट इज ड्यू टू द डिफरन्शिएशन ऑफ व्हेरियस फॅक्टर्स. सो दिस इज कॉल्ड एज लॉग फेज. सो दिस वन इज लॉग फेज. After that, last phase one, cell elongation झाल्यानंतर सेलची साईज, वेट, लेंथ या सगळ्या गोष्टी इन्क्रीज झाल्यानंतर, व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यानंतर पुढे काय होतं तर हे सेल मॅच्युरेशन स्टेज मध्ये जातात. मॅच्युरेशन स्टेज मध्ये देर इज नो चेंज इन द मॅच्युरेशन स्टेज अँड दॅट्स व्हाय दिस पर्टिक्युलर फेज इज कॉल्ड एज स्टेडी फेज. या फेजला म्हणतो स्टेडी फेज. तर ऍक्च्युली ग्रोथ कर्व इज रिप्रेझेंटेड विथ द थ्री फेजेस. वन इज लॅग फेज. लॅग फेज इट इज क्वाईट लो ऑर स्लो इन प्रोसेस, हे क्वाईट स्लो प्रोसेस आहे. व्हाईल एक्सपोटेन्शियल फेज विच इज ऑल्सो कॉल्ड एज लॉग फेज, दिस इज अनदर नेम फॉर दिस, हे लक्षात ठेवायचं. एक्सपोटेन्शियल consists the large amount of potential of showing the increase in mass, volume, length and size of that particular organ, organ system or organism. So it shows the maximum growth, that's why it is exponential phase or log phase. This particular is the which is quite high in quantity or quite fast process. It is a greater the just ग्रोथ बघायला मिळते. सगळ्यात जास्त इन्क्रीज इन साईज, व्हॉल्यूम, वेट ह्या गोष्टी बघायला मिळतात. दॅट इज एक्सपोटेन्शियल फेज, लॉग फेज, ऑर इट इज रिप्रेझेंटेड इन द स्टेज कॉल्ड ॲज द सेल इलॉंगेशन स्टेज. इट इज सेल डिव्हिजन स्टेज. सेल डिव्हिजन स्टेज मध्ये एकाचे दोन होतात, दोनचे चार होतात. लाईक वाईज नंबर ऑफ सेल्स आर इन्क्रीज ओव्हर हियर. इथे नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज होतात, त्याच्यामुळे जी काही ग्रोथ होते फार स्लाईट होते किंवा फार कमी प्रमाणामध्ये ग्रोथ इथे बघायला मिळते. मात्र इथे जी काही ग्रोथ बघायला मिळेल, इथे मग मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज होतात, सेल इन्क्लुजन्स वाढतात, सेलमध्ये असणारा जे काही बायोकेमिकल मटेरियल इट इज गोइंग टू बी इन्क्रीज अँड ड्यू टू ऑल दिस पर्टिक्युलर फॅक्टर्स
as well as number of cell organelles are going to be increased. Due to all these particular factors, maximum amount of increase in volume, size, length, or anything it is takes place. That's why it is called as exponential, which is having the higher potential of increasing mass, volume, weight. Likewise, lag phase it is lagging behind, so it is slow in process. It is log phase, a quite faster phase, which within a short time it shows the maximum. While the third phase is that is steady phase, it is mostly it is a null stage, or it is does not show much improvement in the increase in mass, volume, weight or size of the cell. So that's why it is steady phase. Ithe jasta pramana changes hot nahi. Ekda cell matures hala ki tyachyamadhye jasta pramana madhye changes hot nahi. That's why it is steady phase. Ke ashas paddhatine cells continue madhye आणि अजून एक टर्मिनॉलॉजी ते ग्रोथ करो मध्ये आपल्याला बघायला मिळते, दॅट इज जीपीजी, दॅट इज ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ. व्हॉट इज ग्रँड पिरियड ऑफ ग्रोथ? ह्या स्टेज पासून ह्या स्टेज पर्यंत जो काही रिक्वायर्ड टाइम आहे, दिस इज द रिक्वायर्ड टाइम फॉर द growth or completion of all the three phases. The time period which is required for the completion of all the three phases of the growth is said to be a grand period of growth. त्याला म्हणतो आपण grand period of growth. लक्षात ठेवायचं, total time period required for completion of all the three phases of the cell is called as grand period of growth. त्याला काय म्हणतो आपण? grand period of growth. हे लक्षात ठेवा. ओके, हे झालं आपलं ग्रोथ कर्व बद्दल. आपण पुढचा फॅक्टर यामध्ये स्टडी करणार, दॅट इज डिफरन्शिएशन, डी डिफरन्शिएशन अँड री डिफरन्शिएशन. या तीन टर्मिनॉलॉजी इन कन्सर्न विथ ग्रोथ महत्वाच्या. या तीन टर्मिनॉलॉजी आपण बघणार. फर्स्ट टर्मिनॉलॉजी differentiation. Second terminology, de-differentiation. Third terminology, re-differentiation. Okay, what is differentiation, what is de-differentiation, what is re-differentiation? Mostly at the stage of maturation, आपण तीन phases बघितले cell division मध्ये, sorry, growth मध्ये. growth मध्ये तीन phases जे काय आहेत. first phase is that is phase of cell division, second phase is the phase of cell elongation, third phase is the phase of cell maturation, or it is also called a phase of differentiation. आता हे differentiation म्हणजे काय? mostly the cells which are present in the root system, which are undergo the process called as mitosis, or which are actively dividing cells. जे काय actively dividing cells आहेत, ज्याच्यामध्ये continuous mitosis होतो, ते cells जे काय असतात ते mostly parenchymatous cells. हे पॅरेनकायमाटस सेल जे काय आहेत आफ्टर फर्स्ट स्टेज, दे आर अंडर गोइंग इन द सेकंड स्टेज, दॅट इज सेल इलॉंगेशन. देर इज इनक्रीज इन नंबर ऑफ बायो मॉलिक्युल्स ऑर बायो इन्क्लुजन्स इन द सेल. सेलमध्ये इन्क्लुजन्स वाढतं, आणि इन्क्लुजन्स वाढल्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं? तर तिसऱ्या स्टेजमध्ये सेल मॅच्युरेशन होतो. म्हणजे काय? तर पॅरेनकायमाटस सेल्स विच आर ऑलरेडी प्रेझेंट ओव्हर देअर, इट इज differentiated into different kind of tissue or different kind of cells. If you see this plant consists the different kind of tissue. Actually आपण असं म्हणतो की एका सेल पासून लाईफ तयार होतो, मग ए सेल पासून जेव्हा लाईफ तयार होतो, तर अशा डिफरंट किंवा कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ टिश्यूज किंवा सेल्स कसे तयार होतात? तर कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ सेल्स किंवा टिश्यू किंवा डिफरंट काइंड ऑफ सेल्स, डिफरंट काइंड ऑफ टिश्यू, दे आर फॉर्म्ड ॲट द स्टेज ऑफ मॅच्युरेशन. ते मॅच्युरेशन स्टेजमध्ये तयार होतात, आणि मॅच्युरेशन स्टेज जे आहे, इट इज नथिंग बट द परमनंट चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल.
या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये परमनंट चेंज होतो. अनदर थिंग इज दॅट इज देर इज परमनंट चेंज इन द फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर सेल ऑल्सो. तर डिफरन्शिएशन मध्ये काय होतं, परमनंट चेंज इन स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल. सो देर इज परमनंट चेंज इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल. त्या सेलच्या स्ट्रक्चर मध्ये आणि फंक्शन मध्ये काय होतं, परमनंट चेंज होतो. परमनंट चेंज होतो म्हणजे नेमकं काय होतं, दॅट इज कॉल्ड ॲज सेल डिफरन्शिएशन. आपण त्याला म्हणतो सेल डिफरन्शिएशन. मोस्टली हायड्रोफाइट्स जे काय आहे, हायड्रोफाइट्स आर दोज प्लांट्स विच आर ग्रोईंग इन द वॉटर कंडिशन और जे मोस्टली पाण्यामध्ये असतात. बेस्ट एक्झाम्पल ऑफ द प्लांट्स विच आर प्रेझेंट इन द वॉटर, त्याचे एक्झाम्पल जर आपण बघितले तर हायड्रिलाइट इट इज वन ऑफ द प्लांट. अनदर प्लांट इज दॅट इज झोस्टेरा. अनदर प्लांट इज दॅट इज व्हॅलिस्नेरिया. आणि ह्या प्लांटमध्ये काही चेंजेस जे काही होतात ते आपण बघूया. तर परमनंट चेंज इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल, तिथे हायड्रोफाइट्समध्ये मोस्टली जे काही कॅरीड आउट होतो, हायड्रोफाइट डेव्हलप्स इन टू लार्ज स्किझोसायनस, सॉरी स्किझोजिनस सेल्स. तर स्किझोजिनस सेल्समध्ये याचं कन्वर्जन होतं किंवा स्किझोजिनस इंटर स्पेसेस त्या सेल्समध्ये तयार होतात. आणि हे इंटर स्पेसेस जे काही तयार होतात दिज आर कॉल्ड ॲज अरेनकायमा. सो पॅरेनकायमा इज कन्वर्टेड इन टू अरेनकायमा, इट इज द परमनंट चेंज. अँड दिस पर्टिक्युलर परमनंट चेंज दॅट इज पॅरेनकायमा इज कन्वर्टेड इन टू अरेनकायमा. स्किझोजिनस इंटर स्पेसेस तयार होतात फॉर द बॅलन्सिंग पर्पज. And this parenchyma formation, it is permanent change in the cell. ज्याच्यामुळे स्ट्रक्चर बदललं सेलचं, त्याच्यामध्ये फंक्शन बदललं. फंक्शन काय होतं, आधी parenchyma सेलचं ऍक्टिव्हली डिवायडिंग सेल आहे, डिवाइड रिडिवाइड होण्याचं फंक्शन मोस्टली त्याच्यामध्ये असतं. इथे मात्र याच्यामध्ये फंक्शन काय झालं, इट इज शोईंग द parenchyma शोईंग द एअर स्पेसेस अँड एअर स्पेसेस इज रिस्पॉन्सिबल टू ऑक्युपाय द एअर फॉर द बॅलन्सिंग ऑफ द प्लांट. Or air is also required for the various purposes in the plant. So it is the तर हे अशा पद्धतीने परमनंट चेंज इन द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द सेल झालं की त्याला आपण म्हणतो डिफरन्शिएशन. आता डी डिफरन्शिएशन म्हणजे काय, आपला सेल जो डिफरन्शिएट झाला A is converted into B. If B is further converted into A, then it is called as de-differentiation. साध्या सोप्या भाषेमध्ये आपण बघायचं झालं तर A is converted into B आणि B परत A मध्ये कन्वर्ट झाला की त्याला काय म्हणायचं, de-differentiation म्हणायचं. जे काही डिफरन्शिएटेड सेल्स आहेत त्या डिफरन्शिएटेड सेलनी त्याची ऍबिलिटी टू डिवाइड आणि रिडिवाइड ही लूज केलेली असते. मोस्टली हे डिवाइड किंवा रिडिवाइड होत नाही, दिज आर द परमनंट सेल, दिज आर द मॅच्युअर सेल. बट दिस पर्टिक्युलर बी सेल फर्दर ऑक्युपाइज दॅट पर्टिक्युलर कॅपॅसिटी टू डिवाइड अँड रिडिवाइड, देन इट इज सेट टू बी अ डिफरन्शिएशन. आपण त्याला काय म्हणणार ना, डी डिफरन्शिएशन. तर जेव्हा मॅच्युअर सेल्स परत मेरिस्टेमॅटिकमध्ये कन्वर्ट होतात, दिस इज मॅच्युअर सेल, इट इज कन्वर्टेड टू मेरिस्टेमॅटिक सेल्स. Meristematic cells are those cells which are showing the active cell division. The mature cell is further converted into meristematic cell and this particular process it is called as de-differentiation. So mostly it is being carried out in the intravesicular cambium. Intravesicular cambium or cambium which is vascular system related. Tithe mostly he asha paddhati ne hoto. तर वॅस्क्युलर इंट्राफेस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम आर फॉर्म फ्रॉम पॅरेनकायमा सेल्स बिटवीन द वॅस्क्युलर बंडल्स अँड इनर मोस्ट लेअर ऑफ द कॉर्टेक्स. तर तिथे हे मोस्टली पॅरेनकायमापासून जे काही तयार होतो, इट इज डी डिफरन्शिएशन ऑफ द सेल. त्याला काय म्हणतो आपण, डी डिफरन्शिएशन ऑफ द सेल. जेव्हा प्लांटची मोस्टली डायकॉट प्लांट्समध्ये, डायकॉट प्लांट्समध्ये सेकंडरी ग्रोथ जेव्हा कॅरीड आउट होते, या सेकंडरी ग्रोथमध्ये कॅम्बियम सुरुवातीला नसतो पण कॅम्बियम नंतर तयार होतो. जे काही मॅच्युअर सेल्स आहेत वॅस्क्युलर बंडल्सच्या मध्ये किंवा
कॉर्टेक्सच्या इनर साईडला, तर तिथे हे कॉर्केम्बियम सेल्स पॅरेन्कायमा सेल्सपासून जे काही मॅच्युअर पॅरेन्कायमा सेल्स आहेत त्याच्यापासून परत तयार होतात, आणि हे जे काही परत तयार होण्याचे प्रोसेस आहेत दॅट इज कॉल्ड ॲज डी डिफरेन्शिएशन. सो डी डिफरेन्शिएटेड सेल्स converted into meristematic cells. It is called as dedifferentiation. Third factor is there, that is redifferentiation. Ata redifferentiation mhanje kay? साधी सोपी गोष्ट, परत तेच ए हा आपला पहिला सेल जो ऍक्टिव्हली डिवायडिंग होता, आणि ह्या ए पासून बी तयार झाला हा मॅच्युअर सेल. हा कसला सेल आहे? मॅच्युअर सेल. आणि हा मॅच्युअर झालेला सेल परत ए मध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे हा परत ऍक्टिव्हली डिवायडिंग झाला. ऍक्टिव्हली डिवायडिंग झाल्यानंतर त्याचं परत सेल डिव्हिजन वगैरे होईल, परत ए बी मध्ये कन्वर्ट झाला की त्याला म्हणायचं रिडिफरेन्शिएशन. सो दिस इज डिफरेन्शिएशन. ए इज कन्वर्टेड इन टू बी, इट इज डिफरेन्शिएशन. फर्दर बी इज कन्वर्टेड इन ए इन टू ए, इट इज कॉल्ड एज डी डिफरेन्शिएटेड, डी डिफरेन्शिएशन. अँड हे जे काही डी डिफरेन्शिएटेड ए आहे, डी डिफरेन्शिएटेड ए इज फर्दर कन्वर्टेड इन टू मॅच्युअर सेल, इट इज कॉल्ड एज री डिफरेन्शिएशन. त्याला काय म्हणतो आपण? री डिफरेन्शिएशन. तर ए बी मध्ये कन्वर्ट झाला त्याला म्हणायचं डिफरेन्शिएशन. म्हणजे मेरिस्टेमॅटिक सेल्स मॅच्युअर सेल मध्ये कन्वर्ट झाले की त्याला म्हणायचं डिफरेन्शिएशन. मॅच्युअर सेलनी परत कॅपॅसिटी गेन केली डिवाइड आणि रिडिवाइड होण्याची, त्याला म्हणायचं डी डिफरेन्शिएशन. आणि डी डिफरेन्शिएट झालेले सेल्स परत मॅच्युअर कंडिशन मध्ये कन्वर्ट होतात, त्याला म्हणायचं रिडिफरेन्शिएशन. सो रिडिफरेन्शिएशन इज दॅट पर्टिक्युलर process in which de-differentiated cells once again loses its capacity to divide and redivide. Je kai de-differentiated cells hai, B is converted into A, hey, de-differentiated cell jo ka hai, hai de-differentiated cell ni parat apli capacity to divide and redivide jar lose keli, tar lose kelyanantar tyala mhanaycha re-differentiation. ते लूज करतात कॅपॅसिटी आणि परत ते मॅच्युअर होतात, त्याला म्हणतो आपण रिडिफरेन्शिएशन. सो इट इज ऑल अबाउट दिस टर्मिनॉलॉजीज. ह्या तीन टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवा, डिफरेन्शिएशन, रिडिफरेन्शिएशन, सॉरी डिडिफरेन्शिएशन अँड रिडिफरेन्शिएशन. मेरिस्टमॅटिक टू मॅच्युअर डिफरेन्शिएशन, मॅच्युअर टू फर्दर मेरिस्टमॅटिक डिडिफरेन्शिएशन, डिडिफरेन्शिएटेड meristematic cells further gets mature, it is called as redifferentiation. तर अशा पद्धतीने ही टर्मिनॉलॉजी वर्क करते. तर अशा पद्धतीने प्लांट मध्ये डिफरेन्शिएशन, डी डिफरेन्शिएशन आणि रिडिफरेन्शिएशन काही प्रकारच्या सेल्स मध्ये बघायला मिळतो. ओके, तर आपण पुढचा फॅक्टर बघत next factor which is given in your book, it is plasticity. What is plasticity? Capacity of being molded, it is said to be a plasticity. You better knows that plastics are those कंपाऊंड्स किंवा प्लास्टिक आपण मोस्टली जे काही वापरात घेतो तर त्याला मोल्ड करून वेगवेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट केलं जातं.
तो तशाच पद्धतीने कॅपॅसिटी ऑफ मोल्डिंग इन द प्लांट्स इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. याच्यामध्ये मोल्डिंग होतं म्हणजे नेमकं असं काय होतं, तर मोल्डिंग म्हणजे तुम्ही असे भरपूर प्लांट्स बघितले असतील की सुरुवातीला आफ्टर द जर्मिनेशन दे आर फॉर्मिंग द लीव्स और इन अ ज्युएनाइल स्टेज इट कन्सिस्ट द लीव्स, बट वेन एवर दे आर गेटिंग द मॅच्युअर ॲट दॅट टाइम, जेव्हा ते मॅच्युअर होतात तेव्हाची लीव्स आणि ज्युएनाइल स्टेजचे लीव्स ह्याच्यामध्ये फरक बघायला मिळतो. द लीव्स विच आर बीइंग प्रोड्यूस इन द मॅच्युअर प्लांट आर डिफरंट देन द ज्युएनाइल स्टेज लीव्स, देन दिस इज कॉल्ड ॲज मोल्डिंग. तर असं भरपूर अशा प्लांटमध्ये होतं. बेस्ट एक्झाम्पल आपण आपल्या आजूबाजूला जे काही प्लांट्स बघतो त्यातलं बेटर एक्झाम्पल जे तुम्हाला नेहमीच्या वापरातलं आहे कोथंबीर. हे जे काही प्लांट आहे कोथंबीरमध्ये मोस्टली अशा पद्धतीने बघायला मिळतं, कोरिएंडर ज्याला म्हणतो आपण, तर ह्या कोरिएंडरमध्ये तुम्ही सुरुवातीला बघितलं तर सुरुवातीचे पॅटर्न्स ऑफ लीव्स ज्युएनाइल स्टेजमधले आणि ॲट द मॅच्युअर स्टेज त्याचे जे काही लीव्स आहेत ते जास्त बायफर्केटेड असतात ॲट द मॅच्युअर स्टेज. तर हा जो काही चेंज आहे इट इज कॉल्ड ॲज मोल्डिंग. तर वेगवेगळ्या प्लांटमध्ये अगदी लीव्समध्येच म्हणून नाही तर वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये प्लांट ऑर्गन्समध्ये अशा पद्धतीचे चेंजेस बघायला मिळतात आणि दिस चेंजेस आर कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. दिस चेंजेस आर आयदर कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ किंवा हे कशामुळे कॅरीड आउट होतात, एकतर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमुळे याच्यामध्ये होणारा बदल आहे किंवा दुसरी गोष्ट जी काय आहे तर इंट्रिन्सिक स्टिम्युलस जे काय आहे त्याच्यामुळे या प्लांट्समध्ये अशा पद्धतीने बदल होतात आणि त्याला ते जे काही बदल होतात दॅट पर्टिक्युलर कॅपॅसिटी ऑफ चेंजिंग इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी. सो प्लास्टिसिटी इज नथिंग बट द ॲबिलिटी ऑफ प्लांट्स टू फॉर्म द डिफरंट काइंड ऑफ स्ट्रक्चर्स इन रिस्पॉन्स टू द एक्सटर्नल स्टिम्युली आर इंटरनल स्टिम्युली इज नोन ॲज प्लास्टिसिटी. And this is shown in the various phases of life. तर हे वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये फेजेसमध्ये बघायला मिळतं, ज्युएनाइलमध्ये अडल्टमध्ये आणि अगदी मॅच्युअर कंडिशनमध्ये जशा पद्धतीने कोरिएंडरमध्ये बघायला मिळतं. इट इज ऑल्सो सीन इन द अनदर व्हेरियस प्लांट्स. इट इज शोन इन द रॅनॅन्युक्लस प्लांट. रॅनॅन्युक्लस इट इज वन ऑफ द प्लांट ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने बदल बघायला मिळतात. काही असे प्लांट आहेत आपल्या आजूबाजूला की ज्युएनाइल स्टेजमध्ये अगदी पानांचा कलरसुद्धा वेगळा असतो आणि जेव्हा अडल्ट स्टेजमध्ये जातात तर त्याचा पानांचा कलर वेगळा असतो. तर हे जे काही बदल्स बघायला मिळतात दिस चेंजेस आर सेड टू बी प्लास्टिसिटी. इवन इन द कॉटन प्लांट, तर तुम्ही कॉटन प्लांटमध्ये जर बघितलं तर सगळ्यात सुरुवातीच्या काळामध्ये ज्युएनाइल स्टेजमध्ये त्याच्या पानांचा शेप वेगळा असतो आणि जसं ते मॅच्युअर होतात दे आर शोईंग द डिफरंट टाईप ऑफ लीव्स. तर अशाच पद्धतीने वेगळ्या पद्धतीचे चेंजेस होतात दॅट इज कॉल्ड ॲज हेट्रोफायलस कंडिशन. अँड दिस हेट्रोफायलस कंडिशन विच इज शोन बाय द प्लांट अँड दॅट पर्टिक्युलर कॅपॅसिटी इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिसिटी अँड इट इज बीइंग कॅरीड आउट बाय इंटरनल ऑर एक्सटर्नल स्टिम्युली. एवढाच पार्ट आहे प्लास्टिसिटी. आपण पुढे महत्त्वाच्या पार्टकडे जाणार. आज फक्त आपण त्याचे डेफिनेशन बघूयात. दॅट इज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. व्हॉट डू यू मीन बाय द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स? इट इज PGR इन शॉर्ट, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स, और विच इज ऑल्सो नोन एज plant hormones. Hormones म्हणजे काय किंवा plant growth regulator म्हणजे आता ह्या hormones काय असतात तुम्ही या hormones बद्दल आपण जेव्हा स्टडी करतो दीज आर द केमिकल्स. इन सिंपल फॉर्म काय आहे केमिकल्स आणि हे केमिकल्स कशासाठी महत्वाचे आहेत आणि हे कुठे तयार होतात हे आपल्याला स्टडी करायचं आहे. सो दीज आर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आर प्लांट हॉर्मोन्स आर द मेसेंजर केमिकल्स. असले केमिकल्स मेसेंजर केमिकल्स. आता मेसेंजर म्हणजे काय?
अपन एक एक शब्द बोया डेफिनेशन का आली तो अपना पूर्ण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स क्या प्लांट हार्मोन्स करते मेसेंजर मे का ऐक्चुअली एखाद पर्टिक्युलर ठिकाणापर्यंत मेसेज पोचवतात कि आपल्याला बेस्ट एक्जाम्पल एखाद ठिकाणी ऐक्टिवली सेल डिविजन होण्यासाठी जर ते मेसेज पोचवत असतील तर तिथे ऍक्टिवली सेल डिव्हिजन काही असे हॉर्मोन आहेत की जे सेल डिव्हिजन स्टिम्युलेट करतात किंवा सेल डिव्हिजन प्रमोट करतात तर ते तो मेसेज पोचवतात कशाचा मेसेज पोचवतात सेल डिव्हिजनचा किंवा काही प्लांट्स म्हणतात काही आपण आपल्या आजूबाजूला जे काही प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये मॅच्युअर झाल्यानंतर पानांची गळती होते फॉलिंग ऑफ लीव्स इज बीइंग कॅरीड आउट आता हे फॉलिंग ऑफ लीव्स कशामुळे होतं इट इज ड्यू टू द हॉर्मोन्स दे आर कॅरिंग द मेसेज ऑफ द फॉलिंग ऑफ लीव्स आपल्या आजूबाजूला जे काही प्लांट्स आहेत त्याला फ्रुट्स असतात आणि फ्रुट्स आर चेंजिंग दर कलर्स ॲट द मॅच्युरिटी रायपनिंग प्रोसेस ज्याला म्हणतो आपण फळं झाडांना पिकतात पिकल्यानंतर आणि पिकण्याच्या आधी त्याच्यामध्ये काही बदल असतात पिकण्याच्या आधी त्यांचा कलर वेगळा असतो पिकल्यानंतर कलर वेगळा असतो हे जे काही बदल घडतात ह्याचा मेसेज कोण कॅरी करतं ह्याचा मेसेज कॅरी करणारे जे काही केमिकल्स आहेत दीज आर द मेसेंजर केमिकल्स अँड दीज आर कॉल्ड ॲज हॉर्मोन्स दीज आर कॉल्ड ॲज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स ते मेसेज कॅरी करतात की याच्यामध्ये आता अशा अशा पद्धतीची प्रोसेस झाली पाहिजे आणि तशी प्रोसेस तिथे कॅरीड आउट होते सो दीज आर द मेसेंजर केमिकल्स आता हे मेसेंजर केमिकल्स बाहेरून येतात की आत तयार होतात महत्वाचं काय की हे मेसेंजर केमिकल्स जे काय आहेत प्लांटमध्ये प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स ज्याला म्हणतो आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स हे बाहेरून येतात की आत प्रेझेंट असतात सो दीज आर नॅचरली प्रोड्यूस्ड इन द प्लांट बॉडी कसे असतात ते नॅचरली प्रोड्यूस इन द प्लांट बॉडी फर्स्ट काय ते नॅचरली प्लांट बॉडीमध्ये प्रोड्यूस होतात पहिला फॅक्टर आपण काय बघितला मेसेंजर केमिकल्स दुसरा पार्ट काय बघितला दे आर नॅचरली प्रोड्यूस इन द प्लांट बॉडी आता ते जे काही प्रोड्यूस होतात ते अति क्वांटिटीमध्ये होतात कमी क्वांटिटीमध्ये होतात त्यांची क्वांटिटी किती लागते सो दे आर प्रोड्यूस इन द मायन्यूट कॉन्सन्ट्रेशन कसे प्रोड्यूस होतात मायन्यूट कॉन्सन्ट्रेशन सो मेसेंजर केमिकल्स पहिला शब्द नॅचरली प्रोड्यूस इन द प्लांट बॉडी naturally produced in the plant body in minute concentration मध्ये तयार होतात बरं ते तयार होतात जिथं तयार होतात तिथं वर्क करतात मेसेंजर मेसेंजर केमिकल म्हणतोय आपण त्याला म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मेसेज कॅरी करतात म्हणजे ते जिथं तयार होतात तिथे वर्क करतात का ते तयार कुठेतरी होतात आणि मेसेज दुसरीकडे फॉरवर्ड करतात सो ऍक्ट अवे फ्रॉम द प्लेस ऑफ सिंथेसिस सो डेफिनेशन मध्ये महत्वाचे पॉइंट आपण म्हणतो मेसेंजर केमिकल्स विच आर नॅचरली प्रोड्यूस इन द प्लांट बॉडी इन मायन्यूट कॉन्सन्ट्रेशन विच ऍक्ट अवे फ्रॉम द प्लेस ऑफ सिंथेसिस अँड विच कंट्रोल्स अँड रेग्युलेट्स फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज इन द प्लांट बॉडी ऑर ग्रोथ इन द प्लांट बॉडी these are called as plant growth regulators definition lakshat theva messenger chemicals naturally produced in the plant body in minute concentration which act away from the place of synthesis and which control and regulates the growth and physiological activities of the plant body are called as plant growth regulators or it is called as प्लांट हार्मोन्स त्याला आपण म्हणतो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा प्लांट
हॉर्मोन्स तो अपने क्या वेगवेगे पद्धति प्लांट हॉर्मोन्स है प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स कि जे वेगवेगे ऐक्टिविटी कंट्रोल कि रेग्युलेट करता अमंग दिस जे अपन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मोस्टली इधे स्टडी करना है ऑक्सिन जिब्रेलिन कि जिब्रेलिक ऐसिड मन तो अपन साइटोकाइनिन इथिलिन आणि ऍब्सिसिक ऍसिड दीज आर द सम मेजर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स विच आर शोइंग द मॅक्सिमम चेंजेस इन द प्लांट बॉडी सो वी आर स्टडिंग इट इन द नेक्स्ट लेक्चर हॅव अ नाइस टाइम.